आज अपन विशाखास किचन मध्ये बनवणार आहोत कुकीज, चॉकलेटी कुकीज बनवत आहोत आपण। तर बघूयात कसे बनवायचे। कुकीज साठी लागणारे साहित्य बघा, मी बटर घेतले, बटर छान फेटून घ्यायचे आहे आपल्याला, आणि अर्धी वाटी पिठी साखर लागणार आहे। अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे मी, एकदम सोप्या पद्धतीत बनवणार आहोत आपण। बघा पिठी साखर आणि बटर छान एक 2-3 मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला, छान मिक्स झालं पाहिजे। आता व्यवस्थित मिक्स झाले ते, आता मैदा घेत आहे मी, 1 वाटी मैदा टाकून घ्यायचा आहे। बेकिंग पावडर घेतलं आहे बघा मी 1/2 चम्मच, पोहाचा चम्मच आहे त्याच्यानं 1/2 चम्मच घेतला आहे, आणि कोको पावडर टाकत आहे 2 चम्मच। जास्त चॉकलेट यावे असेल तर आपण कोको पावडर पण 1/2 वाटी टाकायची, मी 2 चम्मचच टाकले, आणि व्हॅनिला एसेन्स टाकले ते पण 1/2 चम्मच। आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आणि दूध टाकत आहे मी, दूध जास्त नाही लागत, 3-4 चम्मचच दूध लागतं, 1/2 वाटी त्यालाही कमी, जसं आपल्याला लागेल तसं आपण घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। व्यवस्थित झालं आहे बघा मिक्स, छानपैकी पीठ आपण भिजून घेऊयात। बऱ्याच प्रकारचे कुकीज असतात, वेगवेगळे फ्लेवर, हा आपण चॉकलेटी फ्लेवर बनवत आहोत। बघा पीठ छान भिजून झाले, आपण कढईमध्ये कुकीज बनवणार आहोत। मी कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवले फुल गॅस करून, 5-10 मिनटं कढई गरम करायला ठेवायची, मग कुकीज लगेच 4-5 मिनटामध्ये होतात। चॉकलेट नट्स टाकत आहे मी वरतून थोडेसे, पीठ किती छान भिजले बघा। आता एकसारखे आपण छोटे छोटे गोल करून कुकीजचा आकार करून गोल करून थोडंसं प्रेस करून घेऊयात। हे बघा छोटे छोटे एकसारखे बनवून घ्यायचेत, आणि वरतून पण आपल्याला डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट लावलं तरी चालेल, मी नट्स लावत आहे चॉकलेटी, खूप छान दिसतात बघा। हे बघा एकसारखे मी करून घेतलेत आणि डिशमध्ये ठेवलेत। आता गरम करायला ठेवूयात आपण, सर्व करून घेतलेत बिस्किट मी बघा, 5-4 मिनटं ठेवले मी, झालेत बघा कुकीज। आता ही दुसरी डिश ठेवली आहे मी, ते पण आपण 4-5 मिनिट ठेवूयात, आणि कुकीज आपण थंड झाल्याच्यानंतर काढायचे डिशमधनं, 1-10 मिनटं थंड होऊ द्यायचे, एकदम छान कुकीज खाण्यासाठी रेडी बघा झालेत आता थंड, आपण काढूयात। कधी कधी खाली चिटकून बसतात तर आपण थोडंसं खाली तेल किंवा मग बटर पेपर ठेवायचा, म्हणजे नाही चिटकणार। हे बघा झालेत, 1-2 कोणी चिटकलेत काही झालेत चांगले, चिटकलं आहे खाली। मी तेल लावायला विसरले डिशला, थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं। किती छान झालेत बघा बिस्किट, रेडी आपले खाण्यासाठी कुकीज, एकदम छान झालेत। मी तोडून दाखवते बघा तुम्हाला, पाठीमागून पण किती छान दिसत आहे,
रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.